नमस्कार मित्रांनो, आमच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी आम्हाला इन्व्हाइट केलं की लग्न झालं की या आमच्या घरी म्हणून आम्ही गेलो होतो. तर आम्हाला ते म्हणले की कशी तुमची मॅरिड लाईफ, कशी बरी चालली का आता. तर मी त्यांना म्हणलं ते काहीच नाहीत बोलत, ते आपले शांत असतात. विचारा त्यांना, ते का ना जॉबहून आले ना ते फक्त धुणं भांडे आणि लादी बस एवढंच काम करतात. होय वा, आहे का तुम्हाला तिळभर त्रास, आहे का बघा नाही म्हणते आहे का. मी तुला ऑटोग्राफ देते, मला नाही पाहिजे तुझा ऑटोग्राफ. अगं आता लॉकडाऊन सुरू आहे ना म्हणून तुला ऑटोग्राफ द्यायला लागले. उद्या लॉकडाऊन संपलं ना, बोंबलत फिरलीस ना माझ्या पाठीमागे, तरी पण तुला ना माझा ऑटोग्राफ नाही भेटायचा. मर तशी. अगं हे काय करतेस? संध्याकाळी पाहुणे येणार आहे तर गाजराचा हलवा बनवायचा आहे आणि मला खिसणी सापडना झाली. अगं एवढ्या पटापट काय खातीस? एक घास 32 वेळा चावावा लागतंय आणि एक घास 32 वेळा चावल्यावर गाजराचा हलवा तोंडातच नाही का तयार व्हायचा माझ्या. तुम्हाला माहित आहे देवाने आपल्याला हे दोन कान कशाला दिलेत? कॉमन आहे, एका गाण्याने ऐकायचं दुसऱ्या गाण्याने सोडून द्यायचं. नाही असं काय नाही. देवाने विचार केला होता की 2020 मध्ये जर कोरोना व्हायरस जर आला तर मास्क ना फक्त हिथच परफेक्ट बसू शकतो म्हणून दिले. हॅलो मेरे बाबू ने थाना थाया. अरे क्या हुआ? पता नहीं, खांसी और जुकाम लग रहा है. लगता है इसको कोरोना हो गया. हेलो, मुझे आवाज नहीं आ रही है. आई मल्ले उशीर लगले, पेपरला मला जेवल द्या आधी. अगं तिथं बेजा फ्राय करून ठेवलाय, ती खा जाऊन जा. मला पेपरला जायचं, तिथं ब्या ब्या नाही करायला जायचं. शेवटी ना जवळजवळ कोरोना व्हायरसवर पाकिस्ताननी जंग जिंकली म्हणजे जिंकलीच. ते कसं काय? कारण त्यांनी उपचार न करता, हॉस्पिटल न बांधता डायरेक्ट कबर खोदायला घेतली. तर म्हणल्या होत्या 14 तारखेला लॉकडाऊन उघडणार आहे म्हणून पार्लर मध्ये जाणार आहे म्हणून. हा जाणार होते पण आता काय करावं, 3 तारखेपर्यंत लागलंय ना. मग आता काय करणार? मिशाला पीळ देणार आणि काय करणार आता. नमस्कार मित्रांनो, असेच काही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल निशा प्रोडक्शन, तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.